श्री स्वामी समर्थ मी प्रांजली 14 ऑक्टोबर सर्व पितृ अमावस्या या अमावस्येच्या दिवशी 15 दिवसांचा जो पितृपक्ष होता, जो पितृपंधरवाडा होता, याचा शेवटचा दिवस. या 15 दिवसांमध्ये जर तुम्हाला तुमच्या पित्रांसाठी कोणती सेवा करणं झालं नसेल, कोणतंही दानधर्म करणं झालं नसेल, कोणताही तुम्हाला त्यांच्या तिथीला विधी करणं झालं नसेल, घास ठेवणं झालं नसेल, तर या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपल्या पित्रांसाठी आणि तेही 3 पिढ्यांच्या पित्रांसाठी आपल्याला 3 पिढ्यांचा जो पितृदोष असतो तो लागत असतो आणि आपल्याला 3 पिढ्यांच्या पित्रांपर्यंत जो हा श्राद्ध विधी पिंडदान तर्पण ज्या गोष्टी असतात ते आपल्याला करायच्या असतात. पण आपल्याला काय होतं, बऱ्याच वेळेला आपले आई वडील जर आपल्याला नसतील तर ते माहीत असतात. आपल्याला जर आपले आई वडील असतील तर एखाद्या वेळेस त्यांना त्यांचे आई वडील माहीत असतात. पण बऱ्याच वेळेला 3 पिढ्यांपर्यंतचं म्हणजे ती व्यक्ती आपल्याला माहीत असणं म्हणजे सोडाच त्यांचं नाव वगैरे सुद्धा आपल्याला काही माहीत नसतं, त्यांचा फोटो नसतो, काहीच नसतो. तर मग आपण त्यांचं हा विधी पितृपक्षात कसा करणार, त्याच्यामुळे आपल्याकडून ते करणं होत नाही. तर या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपल्याला हिरण्य दान म्हणून एक दान करायचं आहे. जेव्हा आपण हिरण्य दान करतो त्यावेळेला जर तुम्हाला कालसर्प दोष सांगितलेला असेल तर त्या त्रासापासून तुमची सुटका होते. तुम्हाला शनीची पीडा असेल, 7:30 सुरू असेल, तर तुमच्या आयुष्यातील म्हणजे जे स्ट्रगल म्हणतो ना आपण की मेहनत करतोय पण अपयश येतंय, कुठेतरी डिप्रेशन आहे, सगळीकडून संकट आहेत, आपली माणसं दूर जात आहेत, आर्थिक नुकसान होत आहे, कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाहीये, ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत आहेत ह्या कुठेतरी कमी होऊन तुम्हाला यश मिळायला लागेल. त्याचबरोबर तुम्ही संतान प्राप्तीसाठी प्रयत्न करताय, तुम्ही ट्रीटमेंट घेताय, तुम्ही खूप डॉक्टर बदलले, सगळं केलं आणि आता एक स्टेज आलेली आहे की तुम्ही हरलेले आहात आणि तुम्हाला वाटतं की नाही आता मला बाळ होईल की नाही मला होणार नाही, मी सगळं करून बघितलं, काहीच राहिलं नाही करायचं, तर त्यावेळेला तुम्ही हिरण्य दान करा. माझ्या जवळचा अगदी 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 जवळचा व्यक्तीचा असा अनुभव आहे की हे दान केल्यानंतर 3 वेळा त्यांनी हे दान केलं. ते कसं करायचं असतं, कोणत्या वारी कोणत्या तिथीला करायचं असतं ते पुढे सांगणारच आहे. 3 वेळा हे हिरण्य दान केलं आणि मला वाटतं 4-5 वर्षानंतर त्यांना बाळ झालं. खूप ट्रीटमेंट केली, सगळे दवाखाने बदलले, हे करा ते करा, खूप उपाय पण केले, हे केलं, कुलदेवीचं केलं, ते केलं, सगळं केलं, पण कशाचाच रिझल्ट मिळत नव्हता. ज्या वेळेला हे दान केलं तर 3रा वेळेस दानाच्या वेळेस जो प्रेग्नन्सी रिपोर्ट होता तो पॉझिटिव्ह आला. तर नक्कीच तुम्ही सगळं करून थकलेला आहात, घरामध्ये विवाह होत नाहीये, मंगल कार्य होत नाहीये, या सगळ्या गोष्टींचा त्रास होत आहे, तर हे नक्की करा. आता हे जे हिरण्य दान आहे तर ज्यांना हा सगळा प्रॉब्लेम आहे ते करू शकतात, आपल्याला पितृदोष आहे तर आपण हे हिरण्यदान करू शकतो. आता हिरण्यदान कसं करायचं, कोणत्या तिथीला करायचं, आता सर्व पितृ अमावस्या आहे तर या अमावस्येच्या दिवशी तर आपल्याला करायचंच आहे, पण हे जे हिरण्यदान आहे तुम्हाला हा सगळा त्रास असेल तर संकल्पयुक्त 12 अमावस्या हे हिरण्यदान करायचं असतं. म्हणजे प्रत्येक महिन्याला अमावस्या तिथी असते बघा, तर ह्या महिन्यातली अमावस्या, पुढच्या महिन्यातली अमावस्या, त्याच्या पुढच्या महिन्यातली अमावस्या, असं 12 अमावस्या आपल्याला हे हिरण्यदान करायचं आहे. हिरण्यदान कोण करू शकतं, आपल्या घरातली जर पुरुष करती व्यक्ती त्या व्यक्तीने जर हे केलं तर खूप छान आहे, किंवा आपण दोघंही जर गेलो आणि दोघांनी केलं तरीही चालेल, किंवा घरातील कोणीही जरी हे केलं म्हणजे लग्न झालं, आपली सून असेल, मुलगा असेल, किंवा तुम्ही स्वतः सासू सासरे आहात, तुम्ही केलं तरीही चालेल, काही हरकत नाही. पहिल्या अमावस्येला आता समजा तुम्हाला कंटिन्यू जर पुढे अमावस्या करायचं असेल तर या अमावस्येच्या दिवशी सुरुवातीला संकल्प करायचा, सकाळी देवपूजा करताना त्यावेळेला हे हिरण्य दानाचं सगळं बाजूला ठेवायचं संकल्प काढून, आणि त्यानंतर पुढे दान करायचं. संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता. त्या पद्धतीने संकल्प केला तर नक्कीच आपल्याला तुम्हाला ज्याच्या कशासाठी हे हिरण्य दान करताय तुम्हाला अनुभव येईल आणि तो 100% येईल. आता हे हिरण्य दानासाठी आपल्याला सामान काय लागणार आहे, यासाठी आपल्याला जानवं लागणार आहे. जानवं म्हणजे जे जानवं असतं बघा, जे ब्राह्मण लोक वगैरे किंवा बरेच जण घालतात जानवं गळ्यामध्ये, आपण गणपतीला वगैरे गळ्यामध्ये घालतो, तर ते जानवं आपल्याला घ्यायचं आहे. जिथे पूजा साहित्याचं दुकान आहे, जिथे पूजा साहित्य मिळतं सगळं, तिथे तुम्हाला इझिली मिळून जाईल. अगदी म्हणजे 20-10 रुपयाला काय असेल ते तुम्हाला मिळून जाईल. जानवं घ्यायचं आहे, त्यानंतर एक दुधाची पिशवी घ्यायची आहे, त्यानंतर आपल्याला पेढे घ्यायचे आहेत. कितीही घेऊ शकता, आता असं नाही की किती घ्यावं काय नाही,
तुम्हाला पेढे घ्यायचे आहेत आणि हे सर्व घेऊन याचबरोबर मी तुम्हाला एक सांगेल जे माझ्या जवळच्या व्यक्तीने केलं होतं ते त्यांनी शिदा सुद्धा घेतला होता. शिदा म्हणजे काय की एका कुटुंबाचं समजा आजकाल बघा 3 ते 4 व्यक्ती एका कुटुंबामध्ये असतात तर त्या कुटुंबाचं एका दिवसाचं जेवण होईल एवढं सगळं सामान द्यायचं. बरेच जण काय करतात शिदा द्यायचा म्हणून फक्त एक एक मूठ देतात तर याला उपयोग नाही, तुम्ही देऊ नका. एका कुटुंबाचं एका दिवसाचं जेवण होईल म्हणजे दुपारचं संध्याकाळचं 2 वेळ असा शिदा द्यायचा आहे. गव्हाचं पीठ, तुरीची डाळ, तांदूळ, तिखट, मीठ, हळद, जिरे, मोहरी म्हणजे जे काही लागतं स्वयंपाक बनवण्यासाठी, वरण भात भाजी पोळीसाठी ते सगळं शिदा वेगवेगळ्या आपण पॅकेट्स त्याचे बनवू शकतो आणि हे सगळं याच्यासोबत घेऊ शकतो. हे आपण सकाळी संकल्प करायचा. संकल्प केल्यानंतर आपल्या देवघरासमोर एका मोठ्या परातीमध्ये किंवा एका थाळीमध्ये वगैरे हे सगळं काढून ठेवायचं. याला हळदी कुंकू लावायचं. त्यानंतर आपली जी काही मनोकामना आहे की मी कशासाठी हे करत आहे त्या थाळीला त्या ताटलीला हात लावून बोलायचं, नमस्कार करायचा आणि तुमच्या जवळ जर कोणी गुरुजी वगैरे असतील तर त्यांना तुम्ही हे नेऊन देऊ शकता. आणि ते देताना सुद्धा आपल्या मनामध्ये मनोकामना की मी कशासाठी देत आहे हे असणं अतिशय महत्वाचं आहे. आता बऱ्याच वेळेला गुरुजी मिळत नाहीत किंवा बरेच जण हे घेत नाहीत असून सुद्धा गुरुजी, तर अशा वेळेला सर्वात सोपं काय करायचं जे की मी पण करते. मला समजा काही दान वगैरे करायचं असेल तर मी आता जे सांगणार आहे तेच फॉलो करते. मी काय करत असते की आपल्या आजूबाजूला जे कोणतं मंदिर असेल हे सगळं घरी सेम प्रोसेस करायची आणि त्या मंदिरामध्ये तिथे जाऊन मनोकामना बोलून हे ठेवायचं. त्या मंदिरामध्ये जे कोणी गुरुजी येत असतील किंवा तिथे साफसफाई करणारे कर्मचारी असतील कोणीही ते घेऊन जातात. आपण त्या भावनेने ठेवलं की आपल्याला यांना यांना असं द्यायचं आहे ते तिथे ठेवून यायचं, मग मागे ते कोणीही घेऊ काय करू. तर असं तुम्ही करू शकता. तुम्ही संकल्प करा. सुरुवातीला तुम्हाला खरंच हा त्रास असेल तर 12 अमावस्या. आता तुम्ही म्हणाल की 12 अमावस्या आम्हाला शक्य नाही तर आम्ही कमीत कमी किती करू शकतो. तुम्ही 5 अमावस्या हे करा किंवा तुम्ही कमीत कमी 3 अमावस्या तरी हे जे हिरण्यदान आहे ते तुम्ही करू शकता. अगदी साधं सोपं आहे. बघा 2-3च आपल्याला गोष्टी लागणार आहेत आणि पण याचा जो फायदा आहे याचा जो रिझल्ट आहे अगदी तुम्हाला 1 अमावस्या जर आपण हे हिरण्यदान केलं तर पुढच्या अमावस्येपर्यंत तुम्हाला रिझल्ट बघायला मिळेल. आता एखाद्या अमावस्येमध्ये जर पिरियड्स आलं, सुतक आलं तर ती अमावस्या राहू द्यायची. समजा तुम्हाला पिरियड्स आला तर तुमच्या घरातली इतर मंडळी असतील त्यांनी हे केलं तर चालेल, काही हरकत नाही. पण ज्या वेळेला सुतक असतं त्यावेळेला हे हिरण्यदान जे आहे ते आपल्याला करायचं नाहीये. तर या पद्धतीने अगदी साधं आणि सोपे हिरण्यदान आहे की जे आपण इझिली करू शकतो आणि आपल्या आयुष्यामध्ये जे स्ट्रगल आहे, सतत येणारं जे संकट आहे त्यापासून कुठेतरी सुटका किंवा त्या संकटाला तोंड देण्याचं जे पुश असतं, जे पाठबळ असतं की जी आपण हिम्मत म्हणतो ती आपल्याला मिळेल आणि त्या संकटांवर इझी मात करून आपण पुढे जाऊ आणि पुढे गेल्यानंतर नक्कीच आपल्याला जे यश आहे, सक्सेस आहे ते 100% मिळेल. श्री स्वामी समर्थ.